हेलो, आवाज है का? ये सब ओके ओके सो वी विल कवर अनदर एग्जांपल रिलेटेड टू द मैग्नेटिक सर्किट इन दिस लेक्चर. ओके सो राइट डाउन दैट एग्जांपल. एवरीबॉडी राइट डाउन. ए स्टील रिंग, ए स्टील रिंग ऑफ अ क्रॉस सेक्शनल एरिया, अ स्टील रिंग ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया 5 सेंटीमीटर स्क्वायर, 5 सेंटीमीटर स्क्वायर एंड एंड मीन डायमीटर ऑफ एंड मीन डायमीटर ऑफ मीन डायमीटर ऑफ 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर इज वाउंड विथ 1300 टर्न्स फुल स्टॉप एंड करंट ऑफ 450 मिली एम्पियर, 450 मिली एम्पियर प्रोड्यूसेस प्रोड्यूसेस फ्लक्स ऑफ 1.5 मिली वेबर, 1.5 मिली वेबर फुल स्टॉप. कैलकुलेट कैलकुलेट फर्स्ट फर्स्ट रिलक्टेंस रिलक्टेंस एंड सेकेंड रिलेटिव परमेबिलिटी. सेकेंड इज नथिंग बट द रिलेटिव परमेबिलिटी. ओके एक्झाम्पल लिहून घेतले सगळ्यांनी. एव्हरीबडी रिटर्न एक्झाम्पल. हॅलो. ओके नाव सी हियर, व्हॉट एव्हर एक्झाम्पल वी हॅव स्टडीड यस्टरडे अँड व्हॉट इज चेंज इन दिस एक्झाम्पल. ओके नाव फर्स्ट ऑफ ऑल वी विल राईट व्हॉट इज द गिवन थिंग टू यू. व्हॉट इज द गिवन थिंग पहिल्यांदा काय म्हणलं बघा, स्टील रिंग ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया 5 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, ए 5 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याला जर मीटर स्क्वेअर मध्ये केलं तर काय येणार आहे, 5 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. आता इथे एक व्हॅल्यू दिलेली आहे, त्याला तुम्ही काय म्हणताय, मीन डायमीटर 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. पण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कुठं मीन डायमीटर आहे का? ओके आपल्या फॉर्म्युलामध्ये काय लेंथ, मीन लेंथ. बरोबर आहे का? जर तुम्हाला मीन डायमीटर दिलेला असेल बघा, तर त्याच्यावरून लेंथ फाइंड कशी करायची, एल इज इक्वल टू पाय इंटू डी. ओके पाय इंटू डी म्हणजे कशाची व्हॅल्यू पुट करायची, मीन डायमीटर. कळलं का सगळ्यांना? आता 10 सेंटीमीटर त्याला मीटर मध्ये केलं तर किती येणार आहे, 10 × 10⁻². आता हे जे कॅल्क्युलेशन करा सगळ्यांनी, कॅल्सिवर किती व्हॅल्यू येते सांगा मला,
what value you are getting on calci? किती ते व्हॅल्यू साधारणतः अशी येते का 0.314 meter. वेदर यू आर गेटिंग दिस व्हॅल्यू? ओके, म्हणजे सगळ्यांना हे चेंज काय केले कळले का? ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मीन डायमीटर दिलेला असेल त्याच्यावरून स्मॉल एल ची व्हॅल्यू कशी काढणार? पाय इंटू डी. पाय इंटू डी म्हणजे काय? मीन डायमीटर ची व्हॅल्यू ठेवणार, यू विल गेट दी व्हॅल्यू ऑफ एल. कळले का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? नाव नेक्स्ट व्हॉट इज गिवन? टर्न्स. सो हाऊ वी कॅन डिनोट टर्न्स? कॅपिटल एन. हाऊ मच इट इज? 1300. इज इट ओके? इज इट ओके? नेक्स्ट काय दिलेलं आहे? करंट. हाऊ मच इट इज? 450 मिली एम्पियर. त्याला जर एम्पियर मध्ये कन्वर्ट केलं तर काय येणार आहे? व्हॉट विल बी दॅट व्हॅल्यू? 450 into 10 raised to minus 3 ampere. Okay. Then next काय दिलेला आहे? flux phi. त्याची व्हॅल्यू किती आहे? 1.5 milli weber. त्याला जर वेबर मध्ये केलं तर काय येणार आहे त्याची व्हॅल्यू? व्हॉट विल बी दॅट व्हॅल्यू? 1.5 into 10 raised to minus 3. करेक्ट, 1.5 into 10 raised to minus 3 weber. आता काय काढायचं आहे? रिलक्टन्स म्हणजे काय काढायचं आहे? यस. आणि त्याच्यानंतर रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे काय काढायचं आहे? म्यू आर. कळले सगळ्यांना? व्हॉट वी हॅव टू डू नाव? आता आपल्याकडे बघा, याच्या पुढे ही ते मी सॉल्व्ह करतो. आता रिलक्टन्सचा फॉर्म्युला आहे काय? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिलक्टन्स दॅट वी आर हॅव्हिंग? एन आय अपॉन फाय. करेक्ट, एन इंटू आय डिवायडेड बाय फाय. म्हणजे काय? यस इज इक्वल टू एम एम एफ डिवायडेड बाय फ्लक्स. व्हॉट विल बी दॅट? एन इंटू आय डिवायडेड बाय फाय. सो एन ची व्हॅल्यू दिलेली आहे का तुम्हाला? वेदर व्हॅल्यू ऑफ एन इज गिवन? दिलेले आहे. किती? 1300 इंटू व्हॉट विल बी द करंट गिवन? 450 into 10 raised to minus 3 डिवायडेड बाय फ्लक्सची व्हॅल्यू दिलेली आहे का? दिलेली आहे. किती आलेला आहे? 1.5 into 10 raised to minus 3. सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ रिलक्टन्स फ्रॉम दिस. सगळ्यांनी कॅल्सिअर फाइंड आउट करा, रिलक्टन्सची व्हॅल्यू किती ते सांगा. फाइंड आउट इन कॅल्सि. मायनस म्हणू नका. ओके, मायनस येणार नाही. 3.9 into 10 raised to 5 बरोबर. त्याचं युनिट काय असणार आहे? व्हॉट विल बी द युनिट? एम्पियर टर्न पर वेबर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ यस दॅट इज रिलक्टन्स. आता काय काढायचंय? नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला? रिलेटिव्ह परमेबिलिटी. आता एस चा दुसरा फॉर्म्युला काय सांगा? नेक्स्ट फॉर्म्युला आपला एस चा काय? व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर एस? एस इज इक्वल टू एल डिवायडेड बाय म्यू झिरो म्यू आर इंटू ए. आता म्यू आर साठी फॉर्म्युला लिहायचं झालं तर काय येणार आहे? म्यू आर इज इक्वल टू एल डिवायडेड बाय एस इंटू म्यू झिरो डिवायडेड बाय ए. एल ची व्हॅल्यू दिलेली आहे का तुम्हाला? दिलेली आहे. किती? 0.314 डिवायडेड बाय एस ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे आता. काय ते? 3.9 into 10 raised to 5 डिवायडेड बाय म्यू झिरो ची व्हॅल्यू किती आहे? 4.5 into 10 raised to minus 7. एरिया, एरिया किती दिलेला आहे? 5 into 10 raised to minus 4. सो याच्यावरून आता म्यू आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करा सगळ्यांनी. किती ते सांगा. किती ते व्हॅल्यू?
What value you are getting? Tell me first. It's simple mathematical calculation on calci. किती येते व्हॅल्यू म्यू आर व्हॉट व्हॅल्यू यू आर गेटिंग म्यू आर हॅलो 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 किती येते व्हॅल्यू 1.28 × 10³ म्हणजे तुमची म्युआर ची व्हॅल्यू अशी येते 1282 इज इट करेक्ट Yes, sir. So just write down this example. Everybody write down this example in your notebook how we have found out this value. Just write down given things, formulae, and find out the answer. Write it fastly. Within 2 minutes, you have to write this. Don't waste the time for writing. हॅलो लिहिले का व्हॅल्यू सगळ्यांनी एक्झाम्पल लिहिले का सगळ्यांनी कॅन वी प्रोसीड फॉर नेक्स्ट एक्झाम्पल ओके कॅन वी प्रोसीड येस सर ओके सो राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल Next example, yeah. Write down next example. Yeah. An iron ring of an iron ring of mean circumference eighty centimeter is uniformly wound with 500 tons full stop calculate
calculate the value of flux density that produces current of हेलो आवाज येते का हेलो यस व्हाट हैपेंस जस्ट नेट लाइट व्हाट हैपेंस द व्हाट आई कैन से सप्लाई हैज गॉन दैट्स व्हाई दिस थिंग हैपेंड ओके सगळ्यांनी नेक्स्ट एग्जांपल लिहून घ्या जस्ट राइट डाउन दिस नेक्स्ट एग्जांपल आई हैव रिटन हियर सगळ्यांनी लिहून घ्या त्या एग्जांपल जस्ट राइट डाउन दैट एग्जांपल दिसते कसं करना एवरीबडी वेदर इट इज विजिबल दिस एक्झाम्पल यस सर राईट डाऊन फास्ट सो दॅट वी कॅन सॉल्व इट ओके आता या एक्झाम्पल मध्ये सगळ्यांनी लक्ष द्या काय चेंज आहे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये हा एक नवीन वर्ड आहे दॅट इज नथिंग बट दी मीन सर्कमफरन्स ऑफ 80 सेंटीमीटर मागच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं डायमीटर पण इथे आता काय दिलेलं आहे मीन सर्कमफरन्स म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मीन सर्कमफरन्स दिलेला असतो दॅट इज डिरेक्टली द व्हॅल्यू ऑफ एल विच इज इक्वल टू 80 सेंटीमीटर जर ह्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय येणार आहे 80 × 10⁻²⁻² मीटर आले का लक्षात सगळ्यांना एव्हरीबडी गॉट दिस वन व्हॉट इज चेंज इन दिस एक्झाम्पल कळलेलं आहे का सगळ्यांना येस मीन डायमीटर दिलेला असेल तर तुम्ही लेंथ कशी फाइंड आउट करणार हाऊ यू आर गोइंग टू फाइंड आउट लेंथ इफ मीन डायमीटर इज गिवन टू यू पाय इनटू डी अँड इफ मीन सर्कमफरन्स इज गिवन टू यू दॅट इज द डिरेक्टली व्हॅल्यू ऑफ स्मॉल एल ओके टर्न्स आता पुढे बघा काय दिलेले आहेत वाउंड विथ 500 टर्न्स सो एन इज इक्वल टू 500 कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स डेन्सिटी फ्लक्स डेन्सिटी आपण कशाने डिनोट करतो हा कुठल्या लेटरने डिनोट करतो बी सो दे हॅव आस्क्ड द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स डेन्सिटी दॅट प्रोड्युसेस अ करंट ऑफ 1 एम्पियर म्हणजे करंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 एम्पियर त्यांनी काय सांगितलंय अज्युम रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ आयन इज 1400 म्हणजे काय सांगितलंय म्यू आर ची व्हॅल्यू किती अज्युम करा म्हणून सांगितलंय 1400 बरोबर आहे कळलंय सगळ्यांना हे काय गिवन थिंग्स दिलेत कळलेत का सगळ्यांना व्हॉट गिवन थिंग्स गिवन टू यू आता सिम्पल फॉर्म्युला आहे काय काढायला सांगितलंय बी काढायला सांगितलंय बरोबर आहे आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे म्यूचा फॉर्म्युला काय आपल्याकडे म्यू इज इक्वल टू बी डिवायडेड बाय एच जर बी काढायचं असेल तर काय येणार आहे म्यू इन टू एच बरोबर आहे म्यूचा फॉर्म्युला काय आता म्यूचा काय फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ म्यू झिरो म्यू आर डिवाइडेड बाय म्यू नो नो इन टर्म्स ऑफ म्यू झिरो म्यू आर नॉट इनटू म्यू आर सो काय पुट करणार आहे म्यू झिरो इनटू म्यू आर आता एच ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे का मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ दिलेली आहे का तुम्हाला नाही बरोबर आहे पण एच चा फॉर्म्युला काय आपला व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर एच एन आय अपॉन एल एन आय डिवाइडेड बाय एल करेक्ट सो पुट हियर एन आय डिवायडेड बाय एल आता सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत म्यू झिरो ची व्हॅल्यू किती आता व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ म्यू झिरो 4π × 10⁻⁷ करेक्ट म्यू आर ची व्हॅल्यू त्यांनी सांगितली अज्युम करायला किती 1400 × ni एन ची व्हॅल्यू किती आहे 500 × करंट किती सांगितलाय 1 एम्पियर डिवायडेड बाय लेन ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 80 सेंटीमीटर दॅट इज 80 × 10⁻²⁻ सो हे कॅल्क्युलेशन करा आणि मला फ्लक्स डेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे ते सांगा सगळ्यांनी
what will be the value of flux density? Tell me the value of flux density now. Kiti yete flux density chi value? हाँ किती ते वैल्यू सिंपल कैलक्युलेशन आहे कैल्सी फास्ट वापरायला शिका जरा व्हाट वैल्यू यू आर गेटिंग किती ते वैल्यू समवन इज टेलिंग बट आई एम नॉट गेटिंग हिज वॉइस हाउ मच इट इज 0.099 फ्लक्स डेन्सिटीचं युनिट करेक्ट वेबर पर मीटर स्क्वेअर ऑर त्याला दुसरं युनिट काय यू कॅन कॉल इट इज द टेस्ला दॅट इज कॅपिटल गॉट इट एव्हरी वन हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल एक्झाम्पल मध्ये काय चेंज होतं सगळ्यांना कळलेलं आहे का एव्हरीबडी गॉट इज द चेंज व्हॉट इज चेंज इन दिस एक्झाम्पल ओके राईट डाऊन देन राईट डाऊन दिस एक्झाम्पल विद इन अ टू मिनिट राईट डाऊन दिस एक्झाम्पल विद इन अ टू मिनिट राईट डाऊन दिस सगळ्यांनी लिहिलं एक्झाम्पल एव्हरीबडी कम्प्लीटेड दी एक्झाम्पल झालं का लिहून एक्झाम्पल यस सर रिमेनिंग स्टुडंट कॅन आय प्रोसीड फॉरवर्ड फॉर नेक्स्ट एक्झाम्पल यस सर ओके यस सर लिहा नेक्स्ट एक्झाम्पल लिहा आता सगळ्यांनी व्यवस्थितरित्या लिहा माझ्यासोबतच लिहून घ्या म्हणजे परत आपला वेळ नाही जाणार लिहा कॉइल इज वाउंड युनिफॉर्मली विथ 300 turns over a steel ring of relative permeability 900 having mean circumference of having
mean circumference of mean circumference of 40 centimeter. 40 centimeter. And cross-sectional area of and cross-sectional area of 5 centimeter square. 5 centimeter square. Calculate. कुणाचं तर माइक ऑन आहे, ऑफ करा. थर्ड टोटल फ्लक्स देन फोर्थ रिलक्टन्स आणि फिफ्थ परमियन्स. If current in circuit is current in the circuit is 2.5 ampere. Lila, everybody, written down the example. Lila, kasa karne example? Yes, sir. आता गिवन थिंग्स आपण कोणत्या कोणत्या आहेत लिहून घेऊ. बघा गिवन थिंग्स काय आहेत. एन एन इक्वल टू 3. एन किती दिलेला आहे? 300. रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? हा कशाची? म्यू आर. म्यू आर. म्यू आर किती आहे? 900. करेक्ट. त्याच्यानंतर मीन सरकमफरन्स म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? मीन सरकमफरन्स म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? लेंथ. करेक्ट. किती आहे व्हॅल्यू त्याची? लेंथ एल. 40 सेंटीमीटर. त्याला मीटर केलं तर काय येणार आहे? 40 × 10⁻¹. बरोबर आहे. मायनस 2 मीटर. नंतर काय दिलं आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती दिलं आहे? 5 सेंटीमीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर केलं तर 5 सेंटीमीटर. 5 × 10⁻²⁻¹⁴. करेक्ट. आणि काय काढायचं सांगितलं आता? एमएमएफ. करंट 2.5 एम्पीयर. करंट पण दिला ना? यस करेक्ट. लास्टला करंट दिलेला मी जाणारच होतो तिथं. 2.5 एम्पीयर. बरोबर आहे का? दीज आर इवन थिंग्स टू यू. आता पहिल्यांदा कशाची व्हॅल्यू काढायची? फील्ड स्ट्रेंथ सॉरी एमएमएफ. फॉर्म्युला काय एमएमएफ चा? सिम्पल फॉर्म्युला काय? हा एमएमएफ इज इक्वल टू हा किती तर वेळा युज केला आता? एन इन टू आय. करेक्ट. एन किती दिलेला आहे? 300 इन टू करंटची व्हॅल्यू 2.5. सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स एमएमएफ किती येते बघा. 750. करेक्ट. 750. What will be its unit? Ampere turn. कळलं सगळ्यांना? ओके. आता दुसरं काय करायला सांगितलंय? फील्ड स्ट्रेंथ म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायला सांगितले? फील्ड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ कशाने दाखवतो आपण? कॅपिटल एच. त्याचा फॉर्म्युला काय? व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर एच? एन आय अपॉन एल. करेक्ट. एन आय डिवायडेड बाय एल. एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 300.
आई ची वैल्यू दिलेली आहे 2.5, एल ची वैल्यू तुम्हाला दिलेली आहे 40 × 10⁻²। सो फाइंड आउट द वैल्यू ऑफ एच नाउ, किती येते एच ची वैल्यू? हाँ, किती येते वैल्यू एच ची? व्हाट विल बी द वैल्यू ऑफ एच? अरे सिंपल आहे, ह्याला कॅल्सियम सुद्धा लागत नाही। 1875 युनिट काय त्याचं? एम्पियर टर्न पर मीटर, एम्पियर टर्न पर मीटर, बरोबर आहे। आता कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सांगितलेली आहे? फ्लक्स, बरोबर आहे। फ्लक्स ची व्हॅल्यू आता कशी फाइंड आउट करणार, कोण सांगते? हाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स? हा, फ्लक्स ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? Ni upon S. पण S ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे का? नाही दिली। काढू शकता का तुम्ही? होय। Yes. Use the formula. S is equal to L divided by mu zero mu r into A. L ची व्हॅल्यू दिलेली आहे का तुम्हाला? Whether it is given? Yes. 40 × 10⁻², divided by mu zero 4π × 10⁻⁷ into mu r ची व्हॅल्यू किती आहे? What will be the value of mu r? दिलेली आहे किती? 900 into area दिलेला आहे 5 × 10⁻⁴. So find out the value of reluctance from this. How much value of reluctance you are getting? Tell me. किती ते व्हॅल्यू रिलक्टन्स ची? आली का व्हॅल्यू सगळ्यांची रिलक्टन्स ची? अरे सिंपल आहे, कॅल्सिवर एवढा वेळ लागते कॅल्क्युलेट करायला। 7.077 × 10⁻⁹ Check it once again. 7.073 That is correct one. What is that? 7.07 × 10⁻⁵ Correct. This value is correct. 7.07 × 10⁵ What will be the said? एम्पियर टर्न पर वेबर, एम्पियर टर्न्स पर वेबर। आता आता फ्लक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय का? व्हॉट विल बी द फॉर्म्युला? एस इज इक्वल टू एमएमएफ डिवाइडेड बाय फाय, सो फाय इज इक्वल टू एमएमएफ डिवाइडेड बाय एस। सो पुट इन दिस फॉर्म्युला काय ते, एमएमएफ ची व्हॅल्यू किती आहे? 1875 डिवाइडेड बाय एस ची व्हॅल्यू किती आहे? 7.07 × 10⁵ सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स फ्रॉम दिस इक्वेशन। सर 750 किती येते? एमएमएफ 750 ओ सॉरी, आई एम ऍब्सोल्युटली सॉरी, आपण एच ची व्हॅल्यू फाइंड आउट केली ना, एमएमएफ डिवाइडेड बाय फ्लक्स। S is equal to he, अरे इथं बघा, हे चेंज करा सगळं। सॉरी 1.06 × 10⁻³ ओके, तो जस्ट अ मिनिट, मला एक चेंज करू दे। किती ते 1. नाही नाही, MMF ची व्हॅल्यू 750, काय ते फ्लक्स ची व्हॅल्यू 1.06 × 10⁻³ बघा बरं एकदा चेक करा, फ्लक्स असं येते का? यस सर, 1.05 × 10⁻³ हा सर। आपला फॉर्म्युला सगळ्यांना एकदा चेक करा, 1.06 येते। एस इज इक्वल टू
एमएमएफ डिवाइडेड बाय फ्लक्स, फ्लक्स काढायचा असेल तर एमएमएफ डिवाइडेड बाय रिलक्टन्स. सो व्हॉट विल बी दॅट फॉर्म्युला, काय ते सांगा. आता तुमचे इथे तेच मी कन्सिडर करतो, काय ते, व्हॉट इज दॅट, हा काय ते फ्लक्सची व्हॅल्यू किती ते 1.06 × 10⁻³ म्हणजे चला तुम्ही काय म्हणू शकता 1.06 हा मिली वेबर, बरोबर आहे का. 1.06 मिली वेबर. आता तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे नेक्स्ट, नेक्स्ट काय काढायला सांगितलं बघा, परमियन्स, बरोबर आहे का. आता परमियन्स म्हणजे काय, करा इथं तुम्हाला. आता आपण इथं मी इकडे लिहितो बघा परमियन्स, आता जागा नाही म्हणून इथं परमियन्स इज इक्वल टू, परमियन्स इज इक्वल टू 1/S. सो 1/7.07 × 10⁵. सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ परमियन्स नाउ. किती ते व्हॅल्यू, ⁻¹⁰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 ¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰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 ¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹⁰¹
म्हणजे जे हे जे युनिट आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. कळलेलं सगळ्यांना हे? एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं कळलेलं का सगळ्यांना? येस सर. लिहून घ्या, राईट डाऊन दिस एक्झाम्पल, राईट डाऊन दिस एक्झाम्पल. Everybody write down the example.
completed. हेलो सगळ्यांचं कंप्लीट झालंय का? यस सर. कॅन वी गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल? ओके सो राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे जर व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय, सिंपल आहे, हे अवघड काय नाहीये. मला तुमच्याकडून हेच आन्सर एक्सपेक्टेड आहे. द आन्सर इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू पीपल. लिहा अँड आयन रिंग ऑफ मीन लेंथ 50 centimeter and cross sectional area of 10 millimeter square with 200 turns. Full stop. If relative permeability of iron is 400 when a current of 1.25 ampere flows through coil find the value of reluctance. कॅल्क्युलेट करू शकते का रिलक्टन्स ची व्हॅल्यू? हॅलो हॅलो सगळ्यांनी एक्झाम्पल तर लिहून घेतले का? इझी आहे, काही सुद्धा अवघड नाहीये. गिवन थिंग्स लिहून घ्या आणि रिलक्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इट्स टू इझी, नॉट दॅट मच डिफिकल्ट. सिंपल फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला यूज करा, व्हॅल्यू तुम्हाला भेटतील लगेच. आली का कोणाची व्हॅल्यू?
आले का सगळ्यांची व्हॅल्यू बघा, चेक करा सगळ्यांनी, तेवढी व्हॅल्यू येते का? वेदर यू आर गेटिंग दिस व्हॅल्यू? सगळ्या सिंपल थिंग्स आहेत, डिफिकल्ट असं काही नाहीये, ऑल थिंग्स आर इजी वन. कसं करणार आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला? एस इज इक्वल टू एल अपॉन एल डिवाइडेड बाय म्यू झिरो म्यू आर म्यू झिरो इंटू ए. एल ची व्हॅल्यू दिली का? होय. किती दिले? 50 इंटू 10 रेस टू मायनस 2. मीन लेंथ दिली ना? हा हा, मीन लेंथ आहे. 50 इंटू 10 रेस टू मायनस 2 डिवाइडेड बाय म्यू झिरो 4.2 10 रेस टू मायनस 7. म्यू आर ची व्हॅल्यू माहिती आहे का? आले का सगळ्यांची व्हॅल्यू? Yes, sir. Okay. Yes, sir. Got it, everyone? सगळ्यांना कळलंय का मॅग्नेटिक सर्किट वरचे एक्झाम्पल आलं तर कसं सॉल्व्ह करायची ह्या पॉइंटचे? Yes, sir. काय नेसेसरी आहे फक्त? तुम्हाला काय माहित पाहिजे? व्हॉट यू शुड नो? फॉर्म्युले अँड गिव्हन. Yes, गिव्हन थिंग्स काय आहेत आणि फॉर्म्युले काय आहेत हे जर तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या माहित असेल तर कुठलेही एक्झाम्पल डिफिकल्ट नाही आहे. फक्त काय करा, म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या नोटबुकच्या वरच्या साईडला फॉर्म्युले लिहा. म्हणजे काय होतंय, ते फॉर्म्युले काय बघून बघून आपल्याला लक्षात राहतात, अदरवाईज असं होतंय की ते फॉर्म्युला आपल्या लक्षातून जात आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला एक्सपेक्टेड काय, फॉर्म्युला माहित पाहिजे आणि कुठल्या व्हॅल्यू कशा दिलेत आणि त्याचं कन्वर्जन कसं आहे, म्हणजे मिली वेबरचं वेबर कसं करायचं, त्याच्यानंतर मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर कसं करायचं. इन दॅट वे यू नीड टू कन्सिडर. Got it everyone? कळलेले का सगळ्यांना? Yes sir. Okay. So I have already taken your attendance. No problem sir. With yeah. Sir, ते टर्म्स दिले त्याचा यूज होणार नाही का? No, काय गरज आहे का त्याची? Whether it required formula? करंटचा तर कुठे यूज झालाय? अरे अशा काही गोष्टी असतात की त्या कधी कधी यूज नसतं, म्हणजे काय म्हणतो त्याला, त्या कधी कधी आपल्याला युज नाही करायच्या असतात, तरी पण त्या एक्झाम्पल मध्ये दिलेल्या असतात, ज्याची गरज नाहीये. गरज आहे काही त्या फॉर्म्युलामध्ये? गरज पडली का त्याला? सो नो नीड टू दॅट वन. एव्हरीबडी गॉट दिस वन? येस सर. तुम्ही बघा, तुम्ही ट्वेल्थ फिजिक्स ला सीईटी ला पण असं बघितलं असेल, आय डोंट नो, असं बरेचसे एक्झाम्पल दिलेले असायचे की त्यात म्हणजे ज्या व्हॅल्यू दिलेल्या असायच्या त्या कधी युज होत नव्हत्या. म्हणजे ट्वेल्थ फिजिक्सला म्हणा किंवा ट्वेल्थ केमिस्ट्री, आय डोंट नो, पण फिजिक्सला असं बऱ्याचशा वेळा असायचं की काही व्हॅल्यू दिलेल्या की ज्याचा तुम्हाला युज नसायचा तरी पण त्या दिलेल्या असायच्या. ओके, सो इन दिस वे कधी कधी मॅग्नेटिक सर्किट मध्ये एक्झाम्पल मध्ये पण असं होऊ शकते की ज्या व्हॅल्यू आपल्याला गरजेचं नाही त्या दिलेल्या आहेत, पण तरी पण आपण ते युज न करता सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay. So,